नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर डिक्सी स्कॉच आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई क्रिस्टल बिल्डिंग सेक्टर 35D खारघर या ठिकाणी आपण आलेले आहोत. अस्मिता अमित गुडेकर या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला संवाद साधूया गुडेकर कुटुंबाशी. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. दोन जीवनांचे मिलन जनुशतजन्मीच्या गाठी. अमितचे नाव घेते. आदेश भाऊजी तुमच्या आग्रहासाठी. काय सांगता. ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. हे माझे धीर भाऊ. नमस्कार. वहिनी. नमस्कार. हा आमचा छोटा. ही माझी मुलगी अर्था. आमची माझी आत्या. नमस्कार. ह्या आमच्या शेजारी ताई नीता ताई. चिमा आत्या, कांचन आत्या, अलका आत्या, गौरी, हेतल वहिनी, आत्या, राजानाना, अण्णा आहे तिथे, हर्षा आहे, ही माझी नानी मनीषा नानी, स्वरा, क्रिश, हे सगळे आमच्या सोसायटीतले. गुड्डा, नुपूर, क्रिश, कोण राहिलं? काळजी करू नका. कोण आहे? हो, नीतू, पूर्वा. झाले सगळे? झाले झाले. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण सानपाड्यातलं. सानपाडा? नवी मुंबई सानपाडा. माझं बालपण माझ्या मामांकडे गेलं, म्हणजे माझ्या बाबांकडे, मम्मीच्या बाबांकडे. मम्मी वगैरे कुठे होती? मम्मी आणि मी सानपाड्यात मध्येच माझ्या बाबांकडे होतो. गाव कुठलं? सानपाड्याच. आम्ही प्रॉपर सानपाड्यातले. सानपाडा. हा. तुमचं बालपण? माझं बालपण ठाणे. ठाण्यात? कुठे? ठाण्यामध्ये सावरकर नगरला. सावरकर. तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरीमध्ये आई, वडील, मोठा भाऊ आहे. सगळं जण राहायचो. आता आपण काय करता? मी आता एक ऑटोविस्टा मारुती शोरूम आहे खारघरला, तिकडे सेल्स मॅनेजर आहे. गेले 6.5 वर्ष मी तिकडे काम करतो. नोकरी करतो? हो, नोकरी करतो. आणि तुम्ही? मी सध्या हाऊस वाईफ आहे आणि साईड बाय साईड जरा मेकअप आर्टिस्टचा कोर्स चालू आहे. तुमची ओळख कशी दोघांची? माझी ओळख म्हणजे हिची आणि माझी ओळख, आम्ही ऑटोविस्टामध्ये मी तिकडे जॉईन झालो ऑफिसला, तर त्यावेळेला ही आली होती. तुम्ही कशाला गेले होते? मी इंटरव्ह्यू साठी गेली होती. अच्छा, नोकरीसाठी? हा, ह्यांच्या मित्राच्या रेफरन्सने मी तिकडे इंटरव्ह्यू देणार होती, तेव्हा ह्यांनी मला बघितली. मग इंटरव्ह्यू दिला? इंटरव्ह्यू दिला मी. इंटरव्ह्यू दिला. तोपर्यंत हे पिक्चर मध्ये नव्हते. ह्यांच्यासाठी मी होती पिक्चर मध्ये, पण मी नव्हती. त्यांना विचारूया काय पिक्चर मध्ये काय आहे. तिकडे मी जॉईन होतो, सिनियर पोझिशनला होतो आणि मी असंच शोरूम मध्ये फिरत होतो आणि त्या शोरूमचं मध्ये नवीन कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. चिकल वगैरे थोडा बाहेर होता, तर लांबून एक मुलगी चालत चालत येत होती. ते दगडावर पाय टाकत टाकत बडबड बडबड करत प्रॅक्टिस करत येत होती. बडबड करत? हा, आपलेच ते चिकलामध्ये बघत बघत येत होती. ते मला नाही आठवत एवढं. खूप लांब होती ती. म्हणजे मी खड्ड्यांबद्दल विचार करत करत येत असेल. खड्डे भरपूर होते शोरूमला तेव्हा, नवीन नवीन शोरूम होतं. मी बाजूच्या मित्राला म्हणालो, अरे कर, तो इब्राहिम नावाचा मित्र होता, त्याला बोललो कर ये लडकी जिंदगी में आहे तसं शादी कर लो. असं तुम्ही बोललात? एकीकडे हे खड्डे बघताय. तुम्ही त्यावेळेस तुमच्या मनात प्रेमात पाडायला? मनात प्रेमात. त्यांना भीती होती खड्ड्यात पडते की काय? काय कॉम्बिनेशन आहे दोघांचं. त्याच्यानंतर तो पटकन मला म्हणाल, देखते किसको आकर मिलती है, किससे आकर पहले बात करती है. असं? हा. तर मी तिकडे तसं उभा राहिलो, तो पण माझ्या बाजूला उभा होता आणि ही आली चालत चालत आणि मला वाटलं माझ्याशी पहिली बोलायला आली. बिचारा काय झालं होतं मला आठवतंय. हा, कारण ज्यांना ह्यांनी सांगितलं की मला हिच्याशी लग्न करायचं आहे वगैरे, तर मी त्याच्याच रेफरन्सने गेली होती. म्हणजे तो मला आधीपासून ओळखत होता, म्हणून तो असं म्हणाला की देखते किस्से आके बात करते, कारण त्याला कॉन्फिडन्स होता की येऊन माझ्याशीच बोलणार आहे. आणि मी त्याच्याकडे गेली, हाय कसं आहे वगैरे, कारण माझा इंटरव्ह्यू त्याने रिएक्शन होती तेव्हा तुमची. एक मुलगी दिसली, मतलब फर्स्ट साइड लव, दॅट्स इट. मला दिसली. पण मला सांगा, तिकडे बऱ्याच मुली आल्या असतील ना, तुम्ही काय बाहेरच उभे होता का? काचेच्या बाहेर होती ती. काचेच्या बाहेर होती. अरे काचेच्या बाहेर काय एकट्या नसतील, तिकडनं बऱ्याच जणी जात असतील ना. नजरेमध्ये बसली, नजरेमध्ये आवडली, मनामध्ये आलं माझ्या की हिच्याशी लग्न करायचं आहे. असं यापूर्वी कोणाच्या बाबतीत आलं होतं? आता आठवत नाही.
अडचणीचा प्रश्न आहे. तेव्हाचे खड्डे बुजले, आता नवीन खड्डा मी गेल्यावर व्हायला नको. पण मला सांगा, त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी बोलला होता त्या दिवशी? नाही, तुम्ही तुमचं काम केलं आणि पुढे गेला. मग पुढे काय, कसा काय प्रवास? नाही, जेव्हा ते इंटरव्ह्यूला होती त्या टायमाला मी मॅनेजरला एक्सटेन्शनला फोन केला. हां, बोला सर कुछ भी करो इसको जॉईन करना है. कारण ते ऑफिसमध्ये खूप टफ असायचे, म्हणजे असे कोणाशी जास्त बोलायचे नाहीत, म्हणून त्यांचं असं रिएक्शन त्यांना सरप्राईझिंग होतं की असं का सांगतायत. हां, मग त्याच्यानंतर हिला सांगितलं ठीक आहे तुम्ही जॉईन करा म्हणून, आणि मग ही निघून गेली. मग पण जॉईन केलं? दुसऱ्या दिवशी मी जॉईन केलं त्याच ऑफिस. त्याच ऑफिसमध्ये आणि खड्डे बुजायला लागले. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी जॉईन केलं आणि 2-3 दिवस मला यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. हे यायचे म्हणजे नंतर 3-4 दिवसांनी त्यांनी माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला वगैरे, आणि चांगले होते बोलायला, असं काही वाईट नव्हतं, बोलायचे चांगले. तर तेव्हा आम्ही बोलायला लागलो आणि फोन नंबर वगैरे एक्सचेंज झाले. ऍक्च्युली नंबर मागितला म्हणजे नंबरचं अशी त्याच्यामध्ये होतं की मला नंबर कसा मागू याची मला थोडीशी टेन्शन होतं. तर मी तिला बोललो मॅडम जरा इकडे फटाफट रजिस्टर बनवा आणि मला आजच्या रजिस्टर बनवून पाहिजे, नाही झालं संध्याकाळी मला फोन करून निघा, पण आता तुमचा नंबर द्या मी तुम्हाला फोन करतो. पण तुम्हाला अंदाज कधी आला की यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे याचा? म्हणजे ते मला मेसेज वगैरे करायचे आणि कोइन्सिडेंटली तेव्हा मेसेज करायचो नाही, पहिल्या मेसेजला तिने मला 24 तासानंतर रिप्लाय दिला होता. हा, म्हणजे मी रिप्लाय दिलाच नव्हता ऍक्च्युली, मी असा मोबाईल घेऊन बसलो होतो, आता येईल आता येईल, पण रिप्लाय आलाच नव्हता. हा, मी रिप्लाय दिलाच नव्हता आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मला विचारलं, मी मेसेज केला तुमचा रिप्लाय नाही आला. मग मी सांगितलं मी मोबाईल घरी गेल्यावर ड्रॉवर मध्ये टाकते आणि मी मोबाईल बघत नाही. असं खोटं सांगितलेलं मी, कारण मला रिप्लाय द्यायचा नव्हता. तुम्हाला सवय होती अशी म्हणजे रिप्लाय बघायची हो. मग पुढे मग काय नाही, पण नंतर त्यांनी मला प्रजेवर प्रपोज केलं. हे सगळं झाल्यानंतर, एवढं झाल्यावर प्रपोज? हो, किती दिवसांनी? तरी 2-3 त्याच्यानंतर 3-1 दिवसांनी असेल. लगेच फास्ट, खूप फास्ट, खूप फास्ट, फास्ट आहे. हो हो, ओके. नाही आणि मला प्रपोज करायच्या आधी त्यांनी घरी पण सांगितलेलं काय, आधी मला प्रपोज करायच्या आधी की मी एक मुलगी बघितली आहे आणि त्याशी मला लग्न करायचंय. मग जेव्हा प्रपोज केलं तेव्हा काय रिएक्शन होते? प्रपोज केलं तेव्हा ऍक्च्युली मला पण म्हणजे आवडलेले ते, पण फक्त एकच प्रॉब्लेम होता की आमची कास्ट म्हणजे जात एकच नाहीये, तर तो प्रश्न होता मला की काय करायचं असं. मग त्याच्यानंतर होकार झाला? मी घरी एकदा जाऊन आली, यांच्या नवरात्रीचा पहिला दिवस होता तो. बरं, घरी जाऊन आली, घरातल्यांना भेटली, घरातले पण मला चांगले वाटले सगळे. तुमच्या घरी तुम्ही सांगितलं? माझ्या मम्मीला. मग जेव्हा मी आमचा होकार झाला म्हणजे मी ह्यांना होकार दिला, त्याच्यानंतर आम्ही असं चान्सेस बघत होतो की कसं सांगायचं, कधी सांगायचं, लवकरात लवकर सांगायचंय. आणि मग माझा बर्थडे होता तेव्हा आम्ही मी आणि मम्मीला ह्यांची दोघांची भेट अशी घडवून आणली, इंट्रोडक्शन केलं. काय मम्मीची रिएक्शन? नाही, मम्मीला असं काही सांगितलं नाही की काही आहे वगैरे असं, फक्त आम्ही एकत्र भेटलो, थोडं बाहेर गेलो वगैरे. आणि त्याच्यानंतर माझी मम्मी आहे हुशार, थोड्या दिवसात मम्मीने मला स्वतःहून प्रश्न केला, आपण भेटलो होतो असे असे आहे तुम्ही, आपण गेलेलो तुमचं फ्रेंडशिपच आहे की काय वेगळं आहे? तर मग मी सांगितलं की नाही आहे, त्यांना मी आवडते, मला पण ते आवडतात, असं असं आहे. पण शेवटी झालं? हा, कारण मम्मीने माझ्या मला लहानपणापासून सगळ्या गोष्टींना होकारच दिला, त्याच्यामुळे तसं काय टेन्शन नव्हतं. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष. 3.5. तुम्ही कमी करताय त्या वाढवताय. 3.5. खरी किती झाली आहेत? 3-3.5 झाले. 3.5. पण यांचा स्वभाव कसा आहे? ह्यांचा स्वभाव शॉर्ट मध्ये सांगायचं झालं माझ्यापेक्षा खूप चांगला आहे. आणि यांच्या बाबतीत सगळं? त्याच्या बाबतीत ही स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जी गोष्टी पटेल ती पटेल, नाही तर नाही पटणार. थोडं नात्यांमध्ये ती जेवढी नाती लिमिटेड ठेवते त्या नाती तेवढीच सांभाळते. मला सवय कोणाबरोबर फ्रेंडशिप करून लगेच कंटिन्यू ठेवायची, पण तिची लिमिटेड नाती ठेवते. मी पटकन मिक्स नाही होत, पण झाली तर मग माग पडते. आता सगळं व्यवस्थित? आता सगळं व्यवस्थित. 3 वर्ष आनंदाचा सुखाचा संसार आहे. हो की नाही? छान. आता या पहिल्या टप्प्यावरती घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या आहेत, आम्हाला बघायचं एका मिनिटात त्या सगळ्या चिठ्ठ्या शोधून ती चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळणार का? हा, चला वेळ 1 मिनिटाची. राधा ही बावरी बेडरूम 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 फटाफट. ओम शांती 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 ही. ओम शांती शांती शांती. पळ पळ पळ, लवकर लवकर. 20 सेकंद झाली. नेक्स्ट. आणि बुद्ध हसला. बुद्ध हसला. मम्मी पप्पांचा बेडरूम. 30 सेकंद झाली. बोल.
दुधाची तहान ताकावर दूध 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 दुधाचं टोप राईट हँड साईडला आहे. तुम्हीच काम करता. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा पिंपळाचा करंडा मिळाला वहिनी, अभिनंदन. चांदीची तुळसही आली या घरात, अभिनंदन. चांदीची अन्नपूर्णा मिळालेली आहे, अभिनंदन. नमस्कार. छोट्या छोट्या कारणावरून रागावता असेल हो, कधी कधी पटकन बोलता त्यामुळे समोरच्याला राग येतो किंवा वाईट वाटत, समोरच्याचं मन दुखावत असू शकत. असू शकत नाही आहे, त्याचं गुप्त त्याला माहिती. तुम्हाला अनुभव कधी कधी बऱ्याच जणांना ऍटिट्यूड दाखवता तुमचा. हा हे मला माहित नाही, असेल समोरच्याला तसं वाटत असेल. आपलं काय म्हणणं? ऍटिट्यूड कॅरी करते, दाखवत नाही. ऍटिट्यूड कॅरी करत दाखवत नाही. कोणी एकच बोलले ते. ते मला छान वाटलं म्हणून मी वा वा म्हटलं. लगेच रागावते. हा राग जास्तच आहे माझ्याकडे. खूप जिद्दी आहात. हो हट्टी आहे, जिद्दी आहे. मला माहिती की जिद्दी आहे तुमचं काय? जिद्दी जिद्दी आहे आणि हट्टी बिलकुल नाही. कधी कधी हट्ट चालतं. हट चालतं काय तुम्हाला? ते तुम्हाला सगळंच चालत आहे, तो प्रश्नच नाही आहे. हट्टी आहे की जिद्दी आहे? दोन्ही आहे, हट्टी आणि जिद्दी दोन्ही आहे. दोन्ही आहे, व्हेरी गुड. खूप बडबड करताना सतत इतरांना बोलू देत नाही तुम्ही. कोण असं कोण बोलतं? आम्हाला आम्ही सांगणार पण नाही आहोत. ही हंडी जाताना घेऊन जाणार आमच्याकडे. ठेवून जा. बरं, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? आरोपांबद्दल म्हणजे आहे, रागीट स्वभाव आहेच माझा आणि जिद्दी पण आहे मी, मला मान्य आहे. कारण आणि मला असं वाटत नाही राग म्हणजे वाईट आहे असं नाही, काही काही ठिकाणी राग असलं पण पाहिजे. ॲटिट्यूड कॅरी करते ते नाही, ॲटिट्यूड म्हणजे माझा पर्सनल ॲटिट्यूड आहे. मी इतरांना दाखवण्यासाठी कॅरी नाही करत. बट समोरच्यांना वाटत असेल ना, मग त्याने तसं नाही वाटून घेतलं पाहिजे. अरे म्हणजे काय, तुम्ही दाखवलं तर समोरच्याला वाटतं. ते माझ्यावर आहे, त्यांना त्यांचे त्याच्यात त्यांनी गैरसमज नाही करून घेतलं पाहिजे असं. हा कारण मला माझ्या मनात असं कोणाबद्दल वाईट नाही आहे. तुम्ही हट्टीपणा अति करता हे तुम्हाला? अति नाही करत मी, मी जिद्दी आहे असं म्हणेन. मी अति हट्टीपणा नाही, हट्टी आहे. पण मी हट्ट कोणाकडे करते? माझ्या मिस्टरांकडे, हस्बंडकडे आणि माझ्या मम्मीकडे. जास्त कोणाकडे हट्ट नाही. पण मला सांगा, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हट्टी आहात, तुम्ही जिद्दी आहात, तुम्ही खूप रागावता, खूप चिडचिड करता, तुम्ही फटकळपणा करता. नाही हे नाही बोललात ना, हे माझ्या मम्मीने दिलं असेल. तुम्ही पटकन बोलल्यानंतर समोरच्याला वाईट वाटू शकतं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, तरी स्वतःमध्ये बदल का करत नाही? 3 वर्ष का लागली? हा म्हणजे म्हणून 3 वर्ष असं नाही, मग तर मी रागीट तर मी लहानपणापासून आहे. माझ्या ऍक्च्युली मायरच्यांनी मला जास्त झेडलं. पण असं बदल करावा असं वाटतो. पण राग माणसाला तेव्हाच येतो जेव्हा समोरच्याने पण आपल्याला दुखवलेला असतो. एखाद्याने आपल्याला वाईट बोललं त्याला आपण आपण रडत बसण्यापेक्षा त्याच्याबद्दल काहीतरी पटकन रडवलेलं बरं. ते तसं समजू शकता. पण पटकन तोंडातलं म्हणजे मनातलं बोललेलं बरं मनात ठेवण्यापेक्षा असं मला सांगा. याच्यामुळे बऱ्याच जणांना नकळत वाईट वाईट वाटतं. बरोबर. आता या घरातली लक्ष्मी म्हणून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? तो फक्त मी रागावर कंट्रोल ठेवेन एवढंच बदल करेन. कारण एका गोष्टीमुळे बऱ्याच गोष्टी सुसह्य होतील. प्रयत्न करेन, होईल सांगू शकत नाही पण प्रयत्न करेन. तुम्ही उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मला टाइम द्यायला पाहिजे इकडे घरामध्ये. वेळ तुम्ही कधीच वेळ देत नाही. आता ना चित्र काढायची. हो पहिलं चित्र तुम्हाला काढायचंय. या बबरी मिरची अभिनंदन. चला हे पहिलं बक्षीस मिळालं. एक मिनिट एक मिनिट. पाल कोण म्हणाला हा? या कोण आहेत? माझी बहीण. बहीण? माझी बहीण. बरोबर. तुमची बहीण हे तुम्हाला पाल दिसते. तुम्ही कुठे असता हो? कुठे राहता? नाही मला विचारायचं नाही तुम्ही कुठे राहता. घणसवली गोठिवली तिकडे अशा पाली फिरतो. अभिनंदन, हे बक्षीस त्यांना मिळवून द्या. तुम्ही या. मला
कसा आरसा आहे म्हणजे मला सांगा. हा जुना जुन्या पद्धतीचा टेबल टेबलवरचा. अभिनंदन. चला हे काढायचो. नमस्कार सगळ्यांना. सांगा सुनेबद्दल. चाललं चांगलं चालूच आहे त्यांचं. चाललं सगळे आरोप हे केलेले आहेत, मान्य केलेले आहेत. ते सगळे लक्ष ठेवावं, सगळं संपवून घ्यावं. जसं आपलं माय आहे तसं सासर, या पद्धतीने सगळ्या संसारकडे वेळ द्यावा, हीच इच्छा. द्या सासूबाई. नाही चांगली आहे, काहीच प्रश्न नाहीये. आणि आम्हाला एकदम समजून पण घेते आणि काही कमी पडून देत नाही. खूप चांगला आहे. असा जावं मिळायला भाग्य लागतं. बरं झालं ना बाहेर उभा होता खड्डे बघत. पण खुश आहात ना तुम्ही. मुलीला काय सल्ला देणार? तिचा स्वभाव जरा तापट आहेच लहानपणाचा, कारण लाड जास्त झाले तिचे. वडील नसल्यामुळे आमच्याकडनं खूप लाड झाले तिचे. स्वभावात तिनेही बदल करावा, माझी तशी हे पण करते ती, सांभाळून घेते सगळ्यांना. होय ना, जशी तिला मला सांभाळून घेते तसं सासू सासऱ्यांना पण घेते हे मला माहिती आहे. आणि ती ऍडजस्ट करते खूप सगळ्यांना. लहानपणापासून तिचा तसा स्वभाव आहे, म्हणजे कधी कुठे कुणाला दुखवत नाही ती, पण पटकन बोलते, तिच्या मनात काय नसतं. आणि सांभाळायचं खूप तिला हे करते. हा लहानपणापासून मी तिचे माझ्या परीने जेवढे हट्ट कराय पुरवायचे तेवढे मामाने मी पुरवले आम्ही. पण काय राहिलं असेल आमच्याकडनं तर काही नाही राहिलं. कोण बोलणार, माईक द्या. जावई खूप चांगले आहेत. वहिनीला जावयापेक्षा मुलगाच भेटला असं आम्हाला वाटतं. खूपच छान आहे. मला तुम्हाला विचारायचंय की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा म्हणजे सगळ्यांनी, ज्यांना ज्यांना माझ्या रागाने कोणी हर्ट झालं असेल त्यांची सगळ्यांची क्षमा मागते. आणि धन्यवाद? धन्यवाद मी माझ्या मम्मीला देईन, सासू सासरे सगळ्यांनाच. माझ्या नवऱ्याला मला झेलतो एवढं. म्हणजे लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर पण माझा स्वभाव, मम्मी हे सगळेच जण मला सावरून घेत आहेत. मामा नाना सगळेच, त्यांना त्या सगळ्यांना मी थँक्यू पण बोलेन आणि सॉरी पण सगळ्यांना बोलेन. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची म्हटलं तर एक आई वडिलांची, एक मुलगा म्हणून जेव्हा मी नवरा म्हणून झालो, कदाचित त्या नवरा होण्यामध्ये त्यांनी कधी मुलांचे काही त्यांनी मिस केलं असेल, ती मुवमेंट मिस केली असेल. संध्याकाळी आल्यानंतर टी व्ही बघित आमच्यावर बघितला पाहिजे, कदा ती मुवमेंट मिस करतो. तर जेवढा त्यांनी मुवमेंट मिस केल्या त्यासाठी त्यांना मी सॉरी बोलतो. एक दुसरी क्षमा मागायची म्हणजे बायकोची, कारण ज्या टायमाला माझी अर्था जन्माला आली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती. आणि त्यावेळेला ॲक्च्युली सगळेजण येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या खूप डिलिव्हरीज होत्या, शोरूमचं काम होतं. पण त्यावेळेला सुद्धा मी माझी आई म्हणजे सासूबाई अर्था आणि अस्मी या तिघांना तिकडेच हॉस्पिटलला ठेवून मी एकटाच निघून गेलो. त्यावेळेला ती न बोलता पण मला तिचं म्हणणं होतं की थांबच हॉस्पिटलला, पण मी त्यासाठी थांबलो नाही. तर त्या मुवमेंटसाठी मी तिला सॉरी बोलतो. आणि माझ्यावर ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत ज्यांना मी दुखावलं असेल, माझी फॅमिली मेंबर, माझा मोठा भाऊ, त्या सगळ्यांसाठी मी सॉरी बोलतो. आणि थँक्यू म्हणायला म्हटलं तर आई वडील, माझे मित्र, बायको, माय लिटल चॅम्प अर्था, ती आल्यानंतर आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस झाले. आणि अस्मिताने मला नेहमीच सांभाळलं, लग्नाच्या अगोदर पण लग्नानंतर पण एक मैत्रीण म्हणून माझ्या आयुष्यात राहिली. पप्पा, आई, भाऊ सगळ्यांना थँक्यू बोलतो. चला क्षमा झालेली आहे, धन्यवाद झालेले आहे. दोन्ही कुटुंब आनंदात आहेत, अर्था घरात आलेली आहे. तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो आणि त्या गुड्याच्या वाघजाईच्या चरणी हीच प्रार्थना की या घरामध्ये आनंद नांदू दे, सुख नांदू दे. तेव्हा यांच्या सुखासाठी प्रार्थना आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि तथास्तू पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. हो मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.